अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी देऊळगाव राजा नगरीतील मुस्लिम युवकांनी ईदच्या नमाजानंतर आर्थिक मदत जमा करून मदतीचा हात दिलाय. मुस्लिम युवकांच्या वतीने ईदच्या दिवशी पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने ही चळवळ उभी करून सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रोख रक्कम देऊळगाव राजा तहसीलदार मार्फत सुपूर्द करण्यात येईल असेही सांगण्यात आलंय. या प्रसंगी स्थानिक जनता सेवाचे संचालक हाजी मोहम्मद याकूब यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी 21,000 रुपयाचा धनादेश नायब तहसीलदार यांना सुपूर्द केले. तसेच शहरातून मदत जमा करण्यासाठी युवकांनी उत्तम असा सहभाग नोंदविला. प्रतिनिधी जुनेद कुरेशी सह आधार न्यूज बुलढाणा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल